छत्रपतींचा विचार म्हणजे मुंबईतला वरळी डेअरी भूखंड बिल्डरलांना देण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलाय. बिल्डरला हा भूखंड देण्यासाठी खोके सरकारकडून समिती गठीत करण्यात आल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही या डेअरी भूखंडावर एक्वेरियम आणि अर्बन फॉरेस्ट करणार होतो याचा उल्लेख देखील त्यांनी केलाय. मुंबईतल्या वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केला. जांभुरी मैदानातल्या कामगार कल्याण केंद्र आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात एकाच रात्रीत अनेक अनधिकृत खोल्या बनवण्यात आल्या आहेत, त्या पात्र करण्याचं षडयंत्र सुरू आहे आणि याला आदित्य ठाकरे आणि सुनील शिंदे यांचा आशीर्वाद आहे असा आरोपच संतोष धुरींनी केलाय. डोंबिवलीमध्ये रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यासाठी 15 कोटी रुपये मंजूर झाले, मात्र अजूनही रस्त्यांवरचे खड्डे जैसे थेच आहेत. अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना डोंबिवलीकरांचे प्रचंड हाल होत. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. पुण्यामध्ये वेळेत प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना महारेरानं सुमारे 730 कोटींचा दंड ठोठावला. भरपाईची रक्कम घरखरेदी तक्रारदारांना मिळावी यासाठी महारेरानं राज्यातल्या 13 जिल्हाधिकाऱ्यांना विनंतीपत्रही पाठवलं आहे. कल्याण डोंबिवली हद्दीत अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये एक सर्व्हेअर ठेवण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकामांची माहिती संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना दिली जाईल, त्यानंतर प्रभाग अधिकारी पुढची प्रक्रिया करत त्यावर कारवाई करतील अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे. पुण्यातल्या केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेतून अनेक रुग्णालय 31 डिसेंबरला बाहेर पडणार आहेत. केंद्र शासनाच्या आजीमाजी कर्मचाऱ्यांना या रुग्णालयांमध्ये उपचार दिले जातात. पेन्शनधारकांना कॅशलेस उपचार दिल्यानंतर बिलं उशिरा मंजूर होतात, काही बिलं रद्द होतात, त्याचा भूर्दंड रुग्णालयांना बसतो किंवा रुग्णांना पैसे भरावे लागतात. देशभरात 40 लाख लाभार्थी आहेत. मुंबईतल्या वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केलाय. जांभुरी मैदानातल्या कामगार कल्याण केंद्र आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात या अनेक खोल्या बांधण्यात आल्या आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाची सर्व कर्ज महागली आहेत, तसंच ज्यांची कर्ज सुरू आहेत त्यांचा होम लोनचा हप्ता वाढलाय. स्टेट बँकेनं MCLR मध्ये 25 बेसिस पॉईंटची वाढ केली, त्यामुळे चालू कर्जाचा हप्ताही वाढलाय. RBI नं रेपो रेटमध्ये वाढ केल्यावर SBI नं हा निर्णय घेतलेला आहे. धरणांपासून 200 मीटर परिसरात बांधकामांचा मार्ग मोकळा झालाय. नियमावलीमध्ये बदल करत 200 ऐवजी 75 मीटरची बंदी लागू करण्यात आली. लोकप्रतिनिधी आणि व्यावसायिकांच्या दबावामुळे हा आदेश देण्यात आल्याची चर्चा आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यातील सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या दोन्ही बाजूस 200 मीटरच्या परिसरात बांधकामांना बंदी घालण्यात आली होती, मात्र ही मर्यादा 75 मीटर करण्यात आली आहे. मुंबईत 5,000 आशा सेविकांची आता भरती होणार आहे. गोवर प्रसारामुळे आरोग्य विभागात विविध पातळ्यांमध्ये मनुष्यबळ कमी पडत आहे. कुपोषण लसीकरण सर्वेक्षणात आशा सेविकांचा मोलाचा वाटा असतो, त्यामुळे आशा सेविका भरतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. सोबतच पालिकेच्या अंतर्गतही भरतीची प्रक्रिया सुरू आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत 386 जागांसाठी भरती होणार आहे. ब आणि क दर्जाच्या कर्मचाऱ्यांसाठी ही भरती होणार आहे. त्यासाठी तब्बल 85,771 अर्ज पात्र झाले आहेत. अर्जाच्या शुल्कामधून तब्बल 7 कोटींचं उत्पन्न महापालिकेला मिळालं आहे. वेस्टर्न कोल्ड फील्ड कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी मुंडन आंदोलन केलं. सावनेरच्या अदासा कोळसा खाणीसाठी 2014 सावनेर तालुक्यातील 4 गावातील 571 शेतकऱ्यांची 526 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली, मात्र 8 वर्षानंतरही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्यामुळे त्यांनी हे आंदोलन केलं. पुण्याच्या खेड तालुक्यातील चाकणमध्ये सर्वपक्षीय जनमोर्चा काढण्यात आला. चाकणमध्ये पुणे नाशिक महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडी होत आहे. या समस्येकडे सरकार आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. महाबळेश्वर तालुक्यातील मराठी शाळा वाचवण्यासाठी मनसेनं महाबळेश्वर नगरपालिकेत आंदोलन केलं. जमिनीवर होत हात आपटून पालिकेचा निषेध करण्यात आला. 11 नोव्हेंबरला या मराठी शाळांबाबत मुख्याधिकारी यांना निवेदनही देण्यात आलं होतं, त्यावर 1 डिसेंबरपर्यंत निर्णय देऊ असं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं होतं, मात्र अजूनही निर्णय न दिल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. नालासोपाऱ्यामध्ये पिल्हार भागातील मानपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पावसाळ्यापासून झाडाखाली शिक्षण घेत आहेत. त्यांच्या या गैरसोयीचं शिक्षण विभागाला कोणतंही स्वरसूतक नसल्याचं दिसून येत आहे. या शाळेतले 110 विद्यार्थी वाऱ्यावर शिक्षण घेत आहेत, त्यामुळे शिक्षण विभाग खरंच मुलांच्या भविष्याबाबत विचार करताय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एका माजी सैनिकानं मुख्यमंत्र्यांकडे हेलिकॉप्टरसाठी अर्थसहाय्याची मागणी केली. दत्तू भापकर असं या माजी सैनिकाचं नाव आहे. अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यात
हनुमान वस्तीवर अनेक वर्षांपासून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे. याबाबत तहसीलदारांकडे वारंवार मागणी करूनही रस्ता झालेला नाहीये. त्यामुळे भापकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक अवसायनात निघाल्यानंतर 5 लाखांपुढील ठेवी असलेल्या 1815 ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. पुढच्या कायदेशीर कारवाईसाठी अजूनही राज्य सरकारनं वकिलांची नेमणूक केलेली नाही. सरकार जाणून बुजून नेमणूक करत नसल्याचा आरोप शिवाजीराव भोसले बँक ठेवीदार कृती समितीनं केलेला आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आणि व्यवस्थापन या विषयावरील जनहित याचिकेवरून नागपूर खंडपीठानं पशुवैद्यक अधिकाऱ्यांना फटकारलंय. तुम्ही पशुवैद्यक तज्ज्ञ आहात, त्यामुळे भटकी कुत्री झोपतात त्यावेळी तुम्ही भेट दिली, रात्रीच्या वेळेस नागपुरात जा, एखादे कुत्रा मागे लागेल तेव्हा तुम्हाला कळेल, असं तोंडी मत न्यायालयानं व्यक्त केलंय. मुंबईतील कोस्टल रोडच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झालाय. कोस्टल रोड प्रकल्पाच्या 2 पिलरमधील अंतर आता 120 मीटर इतकं करण्यात येणार आहे. यासंदर्भातला अहवाल महापालिका प्रशासनानं स्वीकारलाय. यामुळे बीएमसी आणि वरळीतल्या मच्छीमारांचा वाद मिटलाय. या प्रकल्पामुळे मासेमारीवर परिणाम होऊन मोठं नुकसान होणार असल्याचा दावा वरळीतल्या कोळी बांधवांनी केला होता.